आणि आता जर गंभीर गोष्ट ही लक्षात आली की मुंबई पोलीस दलात असलेले उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना सरकारने निलंबित केलं, पण त्यांच्यावर आरोप काय होता तर भुलेश्वर येथील आंगडियांवर त्यांनी दबाव टाकला आणि दबाव सुद्धा कोणाचं नाव वापरून तर इन्कम टॅक्सचं नाव वापरून, आयकर खात्याचं नाव वापरून, खोटं नाव वापरून पोलिसांनी सामान्यांवर दबाव टाकायचा आणि लाखो रुपये उकळायचे। एक सचिन वाजे आम्ही वसुलीत पाहिला, आता एक डीसीपी केंद्रीय यंत्रणांचंच नाव वापरून वसुलीचा कार्यक्रम करतोय, खोटं पसरवतोय। आणि म्हणून मी सदनाला माहिती दिली, केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये प्रशासकीय अधिकारी कुठल्या नेत्याच्या आशीर्वादाने करतायत? असे सौरभ त्रिपाठी अजून पोलीस दलात किती लोक आहेत आणि ते असे कुठकुठल्या केंद्रीय यंत्रणा, इन्कम टॅक्स असेल, GST असेल, ED असेल, CBI असेल, यांचा धाक वापरून खोटं पसरवून वसुली करतायत का? याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे। महाराष्ट्राची अशी बिकट अवस्था, प्रशासकीय भ्रष्ट व्यवस्था याआधी कधीच नव्हती। या विषयावर माननीय गृहमंत्र्यांनी नोंद घेतली आणि या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी आणि माहिती आवश्यक असेल तर ती सभागृहाला देऊ असं सांगितलं। आज सदन में मैंने बहुत एक संगीन मुद्दा उठाया, वो ये था कि महाराष्ट्र विकास आघाड़ी के महाराष्ट्र सरकार दिन ब दिन वसूली के नए नए पैतरे अपना रही है। अभी तो सामने आ गया, सचिन वाजे के बाद एक DCP IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी, इन्होंने भुलेश्वर के कुछ अंगड़ियों से पैसे धमकाकर ऐठने का प्रयास किया और इसके लिए नाम यूज किया, वो भी इनकम टैक्स का, झूठा नाम यूज किया कि इनकम टैक्स के लोग कार्रवाई कर सकते या करने वाले हैं। इस प्रकार से झूठ का डर दिखाकर इनकम टैक्स का नाम लाकर उन्होंने लाखों रुपए ऐठे हैं। इस प्रकार से महाराष्ट्र के पुलिस में और कितने सौरभ त्रिपाठी है जो केंद्रीय यंत्रणाओं को बदनाम करने के लिए इस प्रकार का काम कर रहे हैं, और इसमें इनकम टैक्स हो, CBI हो, ED हो, GST हो, ऐसे और कौन सी इन्वेस्टिगेटिंग सेंट्रल एजेंसी का नाम उपयोग में लाकर बदनामी कर रहे हैं, इसकी इंक्वायरी होनी चाहिए। सदन में गृहमंत्री सम्माननीय दिलीप वळसे पाटिल जी ने इस संगीन विषय को ध्यान में लिया और इसकी पूरी जानकारी लेकर वो सदन में अवगत कराएंगे, ऐसा कहा है। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सगळं सुरू आहे, माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात राहू देणार नाही। जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोह आहे। स्वतः मंत्रिपदावर बसलेला व्यक्ती महाराष्ट्राबद्दल अशा पद्धतीचं गंभीर वक्तव्य करून जगामध्ये, देशामध्ये महाराष्ट्र हे किती बिकट पद्धतीने चाललेलं राज्य असा प्रचार करत असेल तर महाराष्ट्र द्रोह हा नाही तर काय, यावर आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य करावं। सह्याद्रीची उंची म्हणजे